महिला गणेश उत्सवाला तो माझ्यासाठी पहिला इव्हेंट होता, त्यामुळे तिथे थोडीशी भीती, पण त्याचबरोबर सगळे भेटणाऱ्यांची उत्सुकताही होती. यावेळेस माझ्यासाठी माझा परिवारच आहे आणि आम्ही सगळे एकत्र येणार आहोत याची एक वेगळीच एक्साइटमेंट. त्याचबरोबर आमचा परफॉर्मन्स, शामीचा परफॉर्मन्स आणि मला अर्थात नेहमीसारखा नाही, यावेळेस काहीतरी वेगळं आहे. इतक्या सरांची प्रगती आहे त्यावेळेस डान्समध्ये किंवा सर सांगतील. प्रगती म्हणजे काय की मी एकटा नाचलो आहे यावेळेस, त्या ती नव्हती त्या डान्समध्ये आणि त्यामुळे ती म्हणते की ती प्रगती आहे कारण तिच्याशिवाय मी नाचत होते. नाही माझ्याशिवाय असं म्हणून नाही, पण माझ्याशिवाय असलं तरी तरी छान नक्की पहा आणि तुम्हाला कळेल मी काय म्हणते. एकंदरीत हा लग्नानंतर पहिला सण आहे तुम्हा दोघांचा म्हणजे मालिकेनुसार, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणूनच असे लग्नानंतर सगळे सण मला खूप छान साजरे, नव्या नवरीचं मला सगळं अटेन्शन हवंय. दोघांच्या आउटफिट बद्दल काय सांगाल? स्टाईल्ड बाय डिझाईन बाय शालमली टोळे विषय संपला आणि स्टाईल बाय डिझाईन बाय सोनार आणि अर्थात नेहमीप्रमाणे तिथे काहीतरी ट्विस्ट असतो, तर ट्विस्ट नाही पण त्याची खासियत ह्या तुमच्या दोघांसाठी गणेशोत्सव किती महत्त्वाचा आहे आणि तुमचा त्या तुमच्या आयुष्यात तो गणेशोत्सव कसा साजरा करता? महत्त्वाचा तर अर्थात आहे कारण एक वेगळीच ऊर्जा वापरत भरपूर आठवणी आहेत. एकदम मी पुण्याची असल्यामुळे मिरवणूक ही माझ्यासाठी खूप आवडती गोष्ट आहे. जो पहिल्या दिवसाची मिरवणूक असू दे आता विसर्जनाची मिरवणूक असू दे, पहाटे 4:30 आम्ही सगळे एकत्र असतो, त्या मिरवणुकी बघत असतो, ढोल ताशे रांगोळ्या अर्थात खाणं पिणं बघणं म्हणजे मजा असते. माझ्यासाठी उत्साहाचं वातावरण हे खूप महत्त्वाचं आहे. गणपती गणेशोत्सव ज्यावेळेस असतो त्या सगळे एकत्र येतात आणि एकत्र येण्यामधूनच आम्हाला सगळी ऊर्जा मिळते. माझं हे स्किप झालं. जाता जाता गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना, आम्हा सगळ्यांकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.